आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस शिरोळ तालुका करणार मोठ्या उत्साहात साजरा. आमदार उल्हास पाटील यांच्या निवासस्थानी पार पडली बैठक. आमदार उल्हास पाटील यांनी शिवसैनिक आणि पदाधिकारी यांची बैठक शिरोळात आज आयोजित केली होती. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय शिरोळातल्या बैठकीत घेण्यात आला. सतीश मलमे, रेखा जाधव, प्रतीक धनवडे, शिवाजी पाटील, आप्पा भोसले, रावसाहेब माने, जुगल गावडे, राजू पाटील, अरुण होगले, उपतालुका प्रमुख, गट प्रमुख व अन्य नेते यावेळी उपस्थित होते. आणि त्याला उद्धव साहेब बोलून गेले, त्याला पुन्हा या तालुक्यामध्ये यावं लागत. आणि मग मी सहज त्याला बोलून गेलो, साहेब नाही आलं तर चालतंय, फक्त माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या पाठीवरती शाबासकीची पुन्हा एकदा थाप द्या आणि लढ फक्त म्हणून सांगा, तुम्हाला साहेब इकडं पुन्हा पुन्हा ग्रामीण भागामध्ये यावं लागणार. त्याच्या विश्वासावर बोललो की आम्ही तयार आहात त्या सगळ्या शिवसैनिकांच्या, जनतेच्या आणि ज्या लोकांनी विनंतीला मान देऊन तुम्हाला मेळाव्याला उपस्थिती लावली त्या सगळ्यांच्या विश्वासावरती आम्ही साहेबांना विश्वास दिला की साहेब तुम्ही पुन्हा पुन्हा यायचं बघायची आवश्यकता नाही. लोकांना हे बंधुभावाचं जीवाभावाचं नातं आपल्याला या नंतरच्या काळात सुद्धा टिकवावंच लागणार आहे आणि तरच खऱ्या अर्थानं आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होणार. काय होतं बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न? त्यांना स्वतःला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचं होतं का? त्यांना स्वतः महानकर न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादार.